उन्हाळा सुरू झाला की आपण असे खरबूज वगैरे घरामध्ये आणतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा खरबूज आणले, मस्तपैकी त्याला साफ करून घेतले. साफ करून घेतल्यावर ह्या ज्या बिया आहेत, ह्या बिया बघा, खरबूजाच्या आपण नॉर्मली फेकून देतो किंवा भिंतीला वगैरे लावून सुकवून घेतो. पण मी काय केलेलं आहे की ह्या ज्या बिया आहेत ना, आता मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि त्याचा ज्यूस बनवणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये असे हे खरबुजे सगळे टाकलेले आहे, खरबुजाचे बिया. थोडंसं पाणी टाकून याला आता मी बारीक करून घेणार आहे आणि त्याचा आपण छानपैकी थंडगार असा ज्यूस बनवणार आहे. छानपैकी याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकत आहे मी. खरबुजच्या बियांचा ज्यूस तर तयार झालेला आहे, आता छानपैकी आपण त्याला गाळून घेऊया. आता हा जो ज्यूस आहे आपण ह्याला छानपैकी असं गाळून घेऊया. वाव, मस्तच. आणि असं छानपैकी थंडगार असं आपलं खरबूजच्या बियांचा हा ज्यूस तयार झाला आहे. ज्या बिया मार्केटमध्ये आपण खरेदी करतो, सुकलेल्या बिया आपण घेऊन येतो, त्याच बिया आपण ओल्या फेकून देतो, तर फेकण्यापेक्षा त्याचा आपण असा छानपैकी वापर करू शकतो. मस्तपैकी त्याला गाळून घ्या. आपला ज्यूस तर तयार झालेला आहे, आता छानपैकी त्याला मस्तपैकी असं आपण सर्व करूया. आणि अशा प्रकारे आपला छानपैकी असा हा ज्यूस तयार झालेला आहे. आणि गार्निशिंग करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये छोटे छोटे खरबूजचे पीस देखील टाकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एलिझास चॅनलला क्लिक सबस्क्राईब देखील करा.